सहाव्या गणित मध्ये बघा, 2p अधिक q ही दोन अंकी संख्या 17 आहे, जर एकच स्थानी 7 असेल तर पी बरोबर किती? तर तुम्हाला पी बरोबर काढायचं आहे. तर बघा इकडे 2p अधिक q, q बरोबर 7 म्हणजे कसं काय झालं, क्यू बरोबर 7 कसं काय घेतलो आपण, हे जे 17 आहे 17 एकक स्थानचा अंक, म्हणजे 17 जे एकक स्थानचा अंक आहे ते किती आहे, 7 आहे, म्हणजे आपण क्यू ची किंमत किती घेतलो, 7 घेतली. बघा 2p अधिक q बरोबर 17 हे एक समीकरण तयार झालं. मग या समीकरणामध्ये हे समीकरण आपल्याला सोडवून घ्यायचं आहे, समीकरण सोडवून घ्यायचं. मग हे काय, पी चं पद फक्त आपल्याला काय करायचं, बाजूला काढायचं आणि बरोबर चिन्हाची तिकडे पलीकडे संख्या लिहून ठेवायची, सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या काय आहेत तेवढ्या. मग हे बघा 2p अधिक 7 बरोबर 17, 2p अधिक 17 वजा 7. हा आता इथं अधिक 7 होतं, फक्त यानं काय झालं, इकडे पलीकडे जाऊन त्यानं काय झालं, वजा 7 झालं, याच्यामध्ये बदल एवढाच झालेला. मग हे 2p जसं तसं इथं खाली आलं आणि 2p बरोबर 10, म्हणजे इथं काय राहते, गुणाकारात चिन्ह राहते या दोघांमध्ये. मग नंतर यानं काय होणार, पलीकडे जाऊन तिकडं बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन भागाकारामध्ये जाणार, मग काय झालं इथं कटलं, 2 × 5 = 10, म्हणजेच पी बरोबर किती आलं आपलं, p = 5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. हा त्याच्यामधला सातव्या प्रश्नामध्ये बघा, 5*4* या संख्येत फुल्ल्याच्या जागी, म्हणजे स्टार जे आहे ते काय, फुल्ले त्याच्या ठिकाणची संख्या, ह्या दोन्ही ठिकाणी एकच संख्या भेटते बसते, कुठलीही जरी असली, इथं 2 बसली तर इथं पण 2 बसते, इथं 3 बसली तर इथं पण 3 बसते, म्हणजे कुठलीही संख्या काय होणार आहे, इथं सेमच बसणार, जागी समान अंक आहेत, म्हणजे ह्या दोन्ही पण ठिकाणी काय आहे, समान अंक येणार आहे. आता ते कुठला अंक येत आहे ते आपल्याला शोधायचं. समान अंक आहेत त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे, म्हणजे त्यांची जी स्थानिक किंमत आहे त्यांच्यामधला फरक किती आहे, 297 आहे. तर फुल्ल्याच्या जागी --- अंक येईल, तर फुल्ल्याच्या ठिकाणी आपला कुठला अंक येते ते शोधून काढायचं. तर बघा इथे पर्याय दिले आहेत, नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4, 4 असे पर्याय आहेत. पहिल्या पर्यायामध्ये 100 - 1, 100 - 1 जर केलं तर काय आले, 99 आले, म्हणजे हे आहे का, म्हणजे इथं तुमचं उत्तर किती आलं पाहिजे, 297, फरक त्याच्यामध्ये 297 आला पाहिजे. मग इथं बघा, म्हणजे हे पर्याय नाही, म्हणजे हे येणार नाही. दुसरा 500 - 5, 500 - 5 म्हणजे 495, हे पण येणार नाही. तिसरा 200 - 2 म्हणजे किती आलं, 199, हे पण येणार नाही. मग चौथा पर्याय 300 - 3, 300 - 3 म्हणजे किती आलं, 297 आलं, म्हणजे काय झालं, 300 पेक्षा कमी म्हणजे 297 हे येते, 300 पेक्षा कमी असल्यामुळे याचं काय आलं, 297 आलं. म्हणून त्या सातव्या गणिताचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4 हे आलं आणि त्याचं उत्तर 297. आणि हे 3 जे आहे तर इथे काय होते, मग इथं जे आहे ते किती संख्या बसते, इथं पण 3 होते आणि इथं पण 3 बसते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.